श्री हरि जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्य नारायणाची कथा मुको राजा होता महाथोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौका त्याच मार्गानी नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधु बाण्याची रित पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकु त्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे अचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला झाली जान कन्या ही झाली त्या स्वरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे योगीची ही प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा ऐक सत्य नारायणाची कथा ही ऐक सत्य नारायणाची कथा लीलावतीने काही दिवसान दिली नवसाची त्यास आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थाटान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरविला केले हो कन्यादान वापान विवाह पार पडला थाटान व्रत नवसाचे गेला विसरून म्हणून भ्रष्ट झाले भगवान जावयास आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्र केतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्र केतूच्या महालातून चोराने द्रव्य नेले चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोर वाण्याच्या दारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पळाला चोर दूत पाहून साधू वाण्यावरी आलाळ केले दोघासी कैद तात्काळ दुःख बहु झाले घरीही द्रव्य चोरीस गेले लागल्या मागू दोघीही भिक्षा पूजा न केल्याचीच ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रकेतूच्या तेव्हा स्वप्नात देव जाऊन देती दृष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्यांना सत्वरी सुटता कैदेतून तो वाणी निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधू वाण्याची येऊनी त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणीयाने भरलेली होवो खरे तुझे ते बोलू ना
यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्यानी मागितली वेली पानाचे द्रव्य बनवून दिले यतीने त्यास परतून बांधवा संगे साधुवाण्यान केले नारायणाचे पूजन मी ऐकुनी आनंदाची हर्षली भार्या साधुवाण्याची गेली लीलावती ती चटकण पतीचे घ्यावयास दर्शन घरी कलावतीने भक्तीन केले नारायणाचे पूजन नाही केला प्रसाद भक्षण तशीच गेली घेण्या दर्शन म्हणून वृष्ट झाले भगवान दिली नौका नदीत बुडवून आकाशवाणी ती पडे काणी आली कन्या प्रसाद त्यागुनी तिचा पती मिळेल परतुनी जर येईल प्रसाद भक्षुनी घरी कलावतीने जाऊन आली त्वरे प्रसाद भक्षून पती सह नौका पडली दृष्टीस घातली पूजा हर्ष सर्वास